बकरी ईद सणानिमित्त नगर पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले. बकरी ईद सणानिमित्त अहमदनगर शहरातील कोठला ईदगाह मैदान या ठिकाणी नमाज पठण करण्यात येणार असल्याने या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता नगर पुणे औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. सोमवार दिनांक 17 जून 2024 रोजी मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद सण असल्याने नगर शहरातील कोठला ईदगाह मैदान या ठिकाणी नमाज पठण करण्यात येणार आहे. संबंधित ईदगाह मैदान हे नगर पुणे महामार्गालगत आहे, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा कर्कश आवाज हॉर्न यामुळे देखील नमाज पठणात व्यत्यय येतो. तसेच मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये याकरिता आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश दिले असून यात छत्रपती संभाजीनगर रोड कडून येणारी जड आणि इतर सर्व प्रकारची चारचाकी वाहने एसपीओ चौक न्यायनगर मार्गे बेलेश्वर चौक किल्ला चौक जीपीओ चौक चांदणी चौक मार्गे तर पुणे रोड कडून येणारी जड आणि इतर सर्व प्रकारची वाहने ही जीपीओ चौक किल्ला चौक बेलेश्वर चौक न्यायनगर मार्गे एसपीओ चौक या मार्गे वळवण्याबाबत आदेश देण्यात आले. तर मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हा सण चंद्र दर्शनानुसार एक दिवस पुढे मागे असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढलेला आदेश हा 17 जून 2024 रोजी सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत तसेच चंद्र दर्शनानुसार एक दिवस पुढे मागे जारी राहील असं आदेशात नमूद करण्यात आलंय. तसेच हा आदेश शासकीय वाहन नमाज पठणासाठी येणारे नागरिक अँब्युलन्स फायर ब्रिगेड आणि स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाहीये असं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेशात म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर.